करेल तो पण तुम्हाला इथेच राहायचं आहे, पाहिजे ते मी खायला देईन. असं नाही शीता, आम्ही वनात राहणारे पक्षावरती राहणारे उद्यानात राहणारे पक्षी आहोत. तो पोपट कसा तरी निघून गेला आणि पोपटाने आपल्या सुगीच्या विरामध्ये प्राण सोडला. राहिली खाली मैना, तर मैना अंडी घालणार होती, गर्भवती होती, तर मैनेने सुद्धा आपल्या पतीच्या विराने प्राण सोडला. ती बोली, हे सीते, जसं तुम्हाला गरुदासमध्ये माझ्या पतीचा विरह झाला तसं तुलाही गरुदास पतीचा विरह होईल. सीता गरोदर असताना प्रभू रामानं सीतेचा वनामध्ये त्याग करावा लागला. रघुकुलरित सदा चले आई प्राण जाय मार्ग वचन जाई, असं राम अवतार आहे. आपल्यात काय वेळ नाही, आपल्याला आता कृष्ण जन्माकडे जायचं आहे. पुढील आख्यान शेवटचं आख्यान आहे प्रभू राम. आता या ठेवल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म, भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा चंद्रवंशामधला आहे, यदुवंशामधला अवतार आहे. तर यदुवंशचंद्रवंश आपण मागाशी श्रवण केला, ब्रह्मदेवाचा पुत्र आत्री, आत्रीचा पुत्र चंद्र, चंद्राचा वंश. तर चंद्रवंशामध्ये ऐलराजा झाला, ऐलराजाचा पुत्र आयु, आयु आयुचा पुत्र नहुष, नहुचा पुत्र शत्रुबुद्ध रजरथ, आणि त्याचा पुत्र शत्रुबुद्ध, शत्रुचा पुत्र सुहोत्र, सुहोत्र पुत्र काश्य, काश्यचा पुत्र गृहस्थमध, त्या गृहस्थमधचा पुत्र शुनक राजा, शुनक पुत्र सौनक राजा, सौनचा देवदास, देवदासचा पुत्र ऋतुध्वज, ऋतूचा पुत्र अलक राजा म्हणजे मदलासाचे, मदलासाचा पुत्र, मदलासा अलर्क राजा, त्याचा पुत्र रजी राजा, रजी रजीला 50 पुत्र झाले. त्याच्या वंशामध्ये रंभ, रंभचा पुत्र रभस, रभसचा पुत्र अनेना, रभस आणि अनेना पुत्र झाले. नहुषा, नहुषपासून यती, ययाती, संयाती, अयाती, वियाती, कृती हे 6 पुत्र जन्म झाले. ययतीचा वंश, ययती राजाचा विवाह शुक्राचार्याची कन्या देवानीशी झाला, आणि वृषपराची राजा श्रीमठ यांच्यावर विवाह झाला. यदूपासून, त्यांच्यापासून यदूतर्वसू, ययतीपासून, ययतीपासून यदूतर्वसू 2 पुत्र जन्माला आले, आणि वृषपराची शर्मिष्ठेपासून ध्रुय आणि अनुपुरू हे 3 पुत्र जन्माले. अशा प्रकारे चंद्रवंशामध्ये पुन्हा ययतीचा वंश वेगळा, यदूचा वंश वेगळा, तर कृष्णवंश आपल्या पण जायचं आहे. ययतीचे 5 पुत्र झाले पुरू, पुरूला पुन्हा 4 पुत्र झाले अनु, सुभानू, चक्षु, परीक्षेचा पुत्र रोमपाद, रोमपदचा पुत्र दशरथ, दशरथ झाला, दशरथाचा विवाह शांतनावाच्या कन्येशी झाला, त्याच्यापासून शांतनापासून रोमपाद विवाह पुन्हा पुत्र निर्माण झाला, त्यापासून पुत्र चतुरंग पुत्र झाले, पुत्र बृहद्रथ, बृहदमना, जयद्रथ, आदिरथ हे पुत्र झाले. पुन्हा आदिरथापासून गंगापुत्र कर्ण जन्माला आला,